एक महत्वाची बातमी, बातमी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीची आहे. काँग्रेसचा एक मोठा नेता अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. लोकसभेला ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देखील शिंदेंनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी वर्षावर झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला. शिवसेनेचा स्ट्राईक रेट 100% ठेवायचा आहे असं ते म्हणाले. हिंगोलीत बाबूराव कदम या गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानं चांगला मेसेज गेलाय असंही त्यांनी सांगितलं. राज्यातील पाणी टंचाई परिस्थितीचा सामना करण्याबाबत जनतेला पुरेसं पाणी मिळावं यासाठी बैठकीत चर्चा झाल्याचं समजतं.